भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। डिस्कनेक्टेड। हेलो, आज मुंबई नगरी मध्ये संगमनेर आणि अकोल्यातील जे माझे भाऊ बहिणी आणि जी माझी वडीलधारी मंडळी इथं आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी हा स्नेह मेळावा होतोय। या निमित्ताने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बीजी गायकर साहेब, त्याचबरोबर पुरोगामी चळवळीचे नेते विनयजी सावंत साहेब, ॲडव्होकेट दत्ता निगळे, सुधीरजी, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते मंगेशजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचबरोबर आमचे नौकरी किरणजी, सर्वच उपस्थित मान्यवर अमोल तुपना आहेत, सर्वच मान्यवर उपस्थित, माझ्या सर्व लाडक्या बहिणी उपस्थित, सर्व मीडिया आज आपल्या सर्वांची संपर्क साधतोय आणि या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला माहीत आहे। महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेश सरचिटणीस आदरणीय सचिन दादा नरवडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलंय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव। यासाठी सुनील भद्रिके असतील किंवा सगळे चिटोळ्यावरून आहे, मला वाटतं दुंदा बांडे, बाकी आमचे गिजे पाटील, ही सगळी मंडळी उपस्थित आहे। आणि आपण कमी कालावधीमध्ये, खरं तर काल चाकणचा मेळावा झाला आणि मुंबईकरातील बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आमच्याकडनं पण गेल्या वर्षी मागच्या 5 वर्षापूर्वी जो इतिहास घडला गेला, तर त्या इतिहासाचं भागीदार, ह्या इतिहासाचं साक्षीदार आम्हाला परत एकदा व्हायचं आहे। आणि मग आज अचानक हा मेळावा आपण आयोजित केला, 2 दिवसामध्ये तुम्ही एवढी सुंदर तयारी केली, त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो। मागाशी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं आजच कालपासून मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यात, घराची साफसफाई जोरात आहे, तुमच्याकडे लाडू करंज्या चिवडा करतात का आणतात? अवर इथे काय करत नाही, आणतात म्हणते तुम्ही? आमच्या गावाकडं आता ते आमच्या मॅडमचं सुरू झालं, इकडचं तिकडं तिकडचं तिकडं। अरे म्हटलं असं करून काय मतं वाढणार नाही, म्हटलं लोकरमध्येच आम्ही सांगितलं। आणि असं सगळं धावपळीचं, आता गावाकडे गेले ना तुम्ही तर सोयाबीन काढून झाले, आता पेरणी सुरू होणार आहे, गावाकडे गेलं की आमच्याकडे भात काढणी सुरू होणार आहे, सगळे धावपळीत आहे। पाऊस उघडला, एवढ्या दिवस पावसानं सगळी अडचण तयार केली होती। आणि विशेष सांगायचं तर सगळीकडं माझ्या लाडक्या बहिणी खूप खुश आहे, खुश आहेत ना तुम्ही जोरात? तसं गावाकडे गेलं तर शेतकऱ्यांचं लाईट बिल 7.5 HP पर्यंत माफ झालंय, म्हणजे मोटारचं बिल 0 आलंय, बाकी किसान सन्मान योजना आहे, बाकी सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या पोचत आहे। आणि मगाशी कुणीतरी भाषणामध्ये सांगितलं की आचारसंहितेचा काळ आहे म्हणून त्याला स्थगिती आहे, पण विरोधक असे कामरावर हात ठेवून सांगायला लागलेत। आधी विधानसभेतही ते म्हणायचे की ही लाडकी बहीण योजना अंमलात येणार नाही, हे लबाडा घरचं आवतं नाही सांगत होत्या, झाली नाही योजना लागू, आले किसान सन्मान योजनेचे पैसे, आले सोयाबीनचं अनुदान। 2023 ला आपल्या बापाला घरी विचारा, आपल्या भावाला घरी विचारा की 2023 ला जे विमा काढला होता त्याचे पैसे पडले पीक विम्याच्या खात्यावरती, 70-80 हजार, 30-30 हजार रुपये आले। विरोधकात मी विरोधक म्हणून 1 वर्ष काम केलं, विरोधकांचं कामच असतं आम्ही पायऱ्यावर बसायचो, घोषणा द्यायचो, तिथे गेलो तेच करायचं असतं। सत्ताधाऱ्यांना मात्र प्रश्न सोडवायचे असतात, जबाबदारीनं वागायचं असतं, त्यांना ओढून चालत नाही आणि ते प्रामाणिकपणे काम होताना दिसतंय। काल माझ्या एका शिक्षक मित्राची बायको भेटली, तिनं माझी गाडी अडवली,
ती म्हटली का हो बाकीच्या सगळ्या महिलांना पैसे दिले आम्हाला का नाही. काय गणेश साक्षीला आहे गणेश तिचं माझं. तिला म्हटलं ताई मी सांगतो ना आमच्या दाजीला त्या पगारातून 1500 रुपये द्या माझ्या बहिणीला. तर ती म्हणत तसं नाही माझ्या हक्काचंच पाहिजे. म्हटलं आता त्या आजी दादाला सांगावं लागेल. मला काय माझ्या काय हातात डोंबलंय. तर असं सगळं आनंदाचं वातावरण आहे गावात. तुम्ही जेव्हा तालुक्यात प्रवेश करता पहिलं परिस्थिती अशी होती का घोटीच्या पुढे गेलं का रस्ता खराब असायचा, ओतूर सोडला का रस्ता खराब असायचा, बोटा सोडला की रस्ता खराब असायचा. पण एक रस्ते बदलत आहे. मी म्हणणार नाही का 100% मी केलं पण 70-80% हे रस्ते करू शकलो. किरणजी तुमच्या म्हसवंडीचा रस्ता व्हायचा पण त्याच्यासाठी निधी पडलेला आहे. काम सुरू होणार आहे, रुंदीकरणाचं होणार आहे. जिथून मला वाटतं पीर फाट्याला खाली पीर फाट्याला नाही खामुंडीला जाणारा रस्ता तो करायचा आहे. तेही रस्ते होणार आहे प्रत्येक तिकडं मुळा प्रवरा आढळा पठार ह्या सगळ्या ठिकाणी रस्ता होणार आहे. मगाशी कुणीतरी मला वाटतं आंबी तुम्हाला नाही कोठ्याचं कुणीतरी बोलत होतं की कोठ्याची शाळा. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात प्रायव्हेट स्कूलची पण शाळा इतकी चांगली नाही. एवढी चांगली शाळा तिथं उभारली गेली एकदा जाऊन बघा. आता राजूरमध्ये शाळा होते जवळजवळ 150-200 शाळा खोल्या मी 5 वर्षात बांधू शकलो. शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या सगळ्या प्रश्नावरती मुळाखोऱ्यात एवढा दुष्काळ होता. गेल्या वर्षी पाण्याची अडचण नाही आली वरच्या 1-2 गावांना आली. काही कपडे काढून खाली बसले परंतु मी मागं हटलो नाही. आढळा परिसरातही पाण्याची ती परिस्थिती याचं नियोजन केलं नाही. तर याच्या आधी कायम शेतकऱ्यांवरती केस पडायच्या, लोक कोर्टात जाऊन दमायचे. हे सगळं थांबलं. वीज प्रश्न आहे. लोडशेडिंगचा काळ होता मला माहित आहे की कांदा लवकड होताना प्रश्न तयार व्हायचा पण ॲडजस्टमेंट करून पठारावरती पठाराचं मुख्य पीक कांदा सोयाबीन आहे तिथं लक्ष घातलं. म्हणजे असा प्रत्येक भागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. अकोल्याचं बसस्थानक बांधलंय, कोथुळा स्पर्धा परीक्षा केंद्र बांधलं तिकडं आपल्या डोंगरगावला एक स्पर्धा परीक्षा केंद्र बांधलं. त्याच्यानंतर मी गणोऱ्याला स्पर्धा परीक्षा केंद्र बांधलं. राजूरला सुद्धा आदिवासी मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा केंद्र सुंदर असं बांधलं. मला वाटतं ह्या शाळांचा आणि अभ्यासिकेचा कुणी विचारच केला नव्हता. हे पुढारी असेच समजायचे की पोरांच्या हाताला काम नाही भेटलं पाहिजे. तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो 1963 साली MIDC चा सर्व्हे राजूरला झाला होता. त्यावेळेला बीके दादा देशमुख नावाचे आमदार होते. आता जवळजवळ त्याला झाली किती वर्ष मला वाटतं 50-60 वर्ष झाली का. तर त्यावेळेला म्हणजे 12 टर्म झाल्या ना. तर त्यावेळेला ही परिस्थिती होती. त्यांनी त्यावेळेला सर्वे केला त्यांना आयुष्य कमी भेटलं पण त्याच्यानंतर एकाही आमदारांनी MIDC यावी म्हणून प्रयत्न केला नाही. त्यामुळं काय झालं रोजगारासाठी पोरं चाकणला जात आहे, रोजगारासाठी पोरं कुठं सिन्नरला जात आहे कुठं इकडं येत आहे हा प्रश्न आता तिथं MIDC च्या माध्यमातून संपणार आहे. सुरुवातीला 50 एकरामध्ये MIDC सुरुवात करतो तिथं काय प्रश्न येत आहे आपण त्याचा विचार करणार. नंतर ती 100ची होईल, 250ची होईल, 300ची होईल, 500 एकराची MIDC होईल पण त्याची सुरुवात होणं गरजेची. तेवढी जागा पण तिथं उपलब्ध आहे. आता मला सांगा विरोधक म्हणताय हा फक्त 50 एकरात MIDC करतो आणि दुसरीकडे हे काय म्हणताय त्या MIDC ला पाणी कुठून देणार आहे हा. मग मला एक सांगा मी 500 एकराची MIDC लगेच सुरू केली असती अरे यांनी डोक्यावर भूमिहीन केले शेतकरी भूमिहीन केले शेतकरी असे म्हणत फिरले असते. आज खाली केली तर म्हणते वरच्या आदिवासी भागात का करत नाही. आता आदिवासी भागात फक्त हरिचंद्र गडावरती पठार आहे शिल्लक. बाकी सगळे 1/2 एकराचे 1 एकराचे 2 एकराचे 5 एकराचे माझे बाप आहेत त्यातला भूमिहीन नाही करू शकत मी. ही सगळी परिस्थिती आहे. तुम्ही करोनाच्या काळामध्ये पाहिले असेल मुंबई बंद झाली होती. मुंबई कधीच कुणासाठी थांबत नाही पण करोनाच्या काळामध्ये मुंबई थांबली. काय अवस्था होती आपल्याला माहित आहे. आपण गावाकडे आलो एकमेकाला सांभाळता सांभाळता नाकीने वाले होते. त्यावेळेला स्वतःचे घरचे सुद्धा आपल्याला नीट पोचवायला येत नव्हते. आजारी पडलं तसं लांबून सगळं चालायचं. त्या काळामध्ये मी आणि माझ्या कार्यकर्त्यांचं अकोले तालुक्यामध्ये जसं निलेश लंके तिकडे काम करत होते तसं अकोले तालुक्यामध्ये मी काम करतो. आलतो तुमच्या गावाला म्हसवंडीला तुम्ही टरबूजं खायला घातली होती मुंबईवरून आठवतोय मला. प्रत्येक गावाला जायचो ड्रायव्हर सोडून दिला माझा कारण तो आजारी पडला तर चालणार नाही. गणेश गाभाले
श्याम शिळकेंदे आणि किरण लांबटे हे तिघ जण फिरत होते आणि प्रत्येक गावागावात जात होतो. काय परिस्थिती, स्वतःला सांभाळा. जर कोरोनाचं पेशंट सापडलं तर क्वारंटाईन करा. दवाखान्यात नाही, रेमडेसिवीर भेटलं नाही तर मदत करतो. हे करत करत 20 आणि 21 साल निघून गेलं. स्वच्छतेला कोणी माणसं भेटली नाही. मी कार्यकर्त्यांचं टॉयलेट बाथरूम मध्ये जात होतो आणि साफसफाई करत होतो. विसरली नाही लोक. जी लोक तिथं कोरोना सेंटरला ऍडमिट होती ना, ती आजही सांगतात साहेब तुम्ही आम्हाला भेटायला येत होते. आणि हे काय तर म्हणे, हे पुढारी खोटारडे काय बोलते म्हणे, हा कोरोनात पुढे होता काही दिसलाच नाही. अरे यांना काही रात आंधळा का दिवस आंधळा झाला होता का तेव्हा? ही सगळी वस्तू लोक विसरलेली नाही आहे. पण त्यावेळेला मला जाणीव झाली की आपल्या अकोले तालुक्यात तिला आरोग्य यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. बोट्याला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, अकोले शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं, राजूरला म्हणायचे का तर यानं अकोल्याला केलं म्हणे आदिवासी भागात करणे, आता राजूरला मंजूर केलं उपजिल्हा रुग्णालय. एवढ्यावरच थांबलो नाही तर जी शेंडी भंडारदारा विशेष बाब म्हण, तिथं लोकसंख्या तेवढी नाही तरी तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं. आणि ज्या वेळेला मीच जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेला मीच त्यावेळेला तिथं प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम केलंय. जवळजवळ 12 ते 13 अँब्युलन्स मी प्रत्येक दवाखान्याला दिल्या. तुम्ही ग्रामीण रुग्णालय पहा, प्रत्येक ठिकाणी बोट्यापासून तर कुठं तिकडं पार शेंडीपर्यंत सगळ्या ठिकाणी अँब्युलन्स दिल्या. एवढं नाही तर रस्ते चांगले केले. मला एक सांगा, हार्ट अटॅक आला तर गोल्डन आवर अर्धा तासाचा असतो. तुम्ही किती घाईनं जर निघालं तर पहिलं पोचायला 1-1.5 तास लागायचा, हार्ट खराब होऊन जायचं. स्नेक बाईट झाला, सर्पदंश झाला, जर नाक चावला तर तुम्हाला अर्धा पाऊण तासाच्या आत ट्रीटमेंट भेटली पाहिजे. पहिली परिस्थिती तशी नव्हती. आता किमान तुम्ही अकोल्यापर्यंत यायला अर्ध्या तासाच्या आत, पाऊण तासाच्या आत अँब्युलन्स पोहोचती आणि अशा हजारो जणांचे जीव वाचलेत. हा दुवा आहे. कितीतरी जणांचे कमर मोडली, रस्ते खराब, ऍक्सिडेंट व्हायचे. आपण पाहत असाल की अकोले शिन्नर रस्ता आहे, सुधीरांना आठवड्याला एक ऍक्सिडेंट व्हायचा, कुणाला तरी प्राण गमवायला लागायचे. हे थांबलं सगळं. पहिले फक्त खड्डे बुजवा म्हणून आंदोलन व्हायचे, आपण रुंदीकरणासह रस्ते केले. हा सगळा बदल करू शकलो कारण 2019 ला तुम्ही सगळे माझ्या मागे उभे राहिले म्हणून करू शकलो. त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जात आहे. आज हे सगळं आपण ज्या वेळेला काम करत आलो आहे, काम करत राहू असं म्हणतो. आता मगाशीच कुणीतरी सांगितलं की घाडघर शहापूर रस्ता खरंच होणं गरजेचं आहे. तो तुमच्यासाठी जितका महत्वाचा आहे तितका त्या स्थानिकांसाठी महत्वाचा आहे. माझी एखादी बहीण डिलिव्हरीसाठी जायचं म्हटलं, तिला सीझरची वेळ आली, बाळून पण अडलं तर अकोल्याला जायला 60-70 किलोमीटरचं अंतर आहे. ते जर तिथं शहापूरचा रस्ता झाला तर ती अर्ध्या तासामध्ये शहापूरला पोहोचती आहे. ते महत्वाचं आहे. बाकीचं पर्यटन तर वाढणारच आहे. 87 कोटी रिंग रोडला दिले, हरिचंद्रगडच्या रोडला तिथं जवळजवळ आता 20 कोटी रुपये दिले. तिथेही आता रुंदीकरणाचं रस्ते केला, आता कॉन्क्रीटचा करतोय. मला एक सांगा हो, 5वी 7वी शिकलेला माणूस बाहेर पडला तर किती कमवून कमवू शकतो? अर्थात कुणाचं मी नशीब पाहिलं नाही, एखादा 5वी 7वी शिकलेला माणूस उद्योगपती पण होऊ शकतो. पण आताची मी परिस्थिती तिथली सांगतो स्थानिक का, शनिवार रविवारच्या दिवशी जर भंडारदरा परिसरात गेलं किंवा तिकडं हरिचंद्रगडच्या परिसरात गेलं तर तिथली सामान्य पोरं पर्यटनातून कमीत कमी 15,000-25,000 शनिवार रविवारी कमवतात. ही वस्तुस्थिती आहे. कारण आपला अकोले तालुका हा प्रति काश्मीर आहे. ह्या जगात दुसरं कुठं काश्मीर सापडायचं असेल तर अकोले तालुक्यात या. आणि अशी सगळी ही बदलणारी परिस्थिती आहे. आता मला हे काय सांगतात विरोधक, ते म्हणताय की आम्ही पर्यटन तालुका निर्माण करणार आहे, तिथं उद्योगपती आणणार आहे. यांच्या डोक्यात काय आहे? बाहेरून आता तुम्ही बाहुली डॅमच्या जवळून गेलेत का कुणी? जवळजवळ तिथली सगळी आदिवासींची जमीन विकली गेली आहे. कुणाच्या काळात विकली गेली हे मी मुळीच सांगणार नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलन. तिथं सगळे बाहेरचे लोक बसलेत, काही जण भूमिहीन झालेत. आदिवासींची जमीन खरेदी झाली कशी हा पहिला मुद्दा आहे. आणि झाली खरेदी तर तिथल्या लोकांना रोजगार काय? आता भांडे घासायला दारात उभे, केटरिंगला पण तिथं त्यांच्यात नाही, म्हणजे बाकीचं स्किल नाही आहे. मग गुलाम बनवून टाकले. हे गुलाम बनवायचे का अकोले तालुक्यामध्ये? आज त्या भंडारदरा परिसरामध्ये
मुलं स्वतःचे चार टेंट आणतात, पाच टेंट आणतात, उद्योग व्यवसाय सुरू करतात, असं झालं पाहिजे. पश्चिम पट्टा हा पर्यटनातून उभा राहील तर पूर्व पट्टा आपला एमआयडीसीतून. आता एमआयडीसी बघा, अकलापूरवरून जरी यायचं ठरलं तर साधारणतः पाऊण तास लागणार आहे तिथे यायला. बोट्यावरून यायचं तर अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचणार आहे. म्हणजे पठार, संगमनेर आणि अकोल्याचा तो मधला मीठ दुवा आहे. मी असा विचार नाही केला की अकोल्याचाच विचार करायचा, मी असा विचार नाही केला की वरच्या आदिवासी भागाचाच विचार करायचा. त्यांना काहीच नाही सापडलं ना का खाली येऊन सांगतेत की अरे हा नुसता आदिवासींचंच पाहते, वर गेलं का सांगते का हे सगळं खालच्यांचंच पाहत आहे. वस्तुस्थिती काय आहे ही साऱ्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ही सगळ्यांना घेऊन आपण विकासाचं काम करतोय. मागाशी कुणीतरी बोलताना म्हटलं की अकोल्यामध्ये, हां मुंबईमध्ये अकोले संगमनेरकरांचं एक भुवन असावं, त्यासाठी तुम्ही जागेचा प्रयत्न करा, निधी देण्याचं काम माझ्याकडनं होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. काल मी चाकणकरांना शब्द दिलाय का तिथं माझं मी ऑफिस सुरू करणार. मला वाटतं तुमचं जर भवन व्हायला लागलं तर त्यांनाही भवन देऊन टाकू ना, त्यांनी का तसं राहावं. आता आमच्या कारखान्यावरती काही मजूर त्यांच्या याच्यासाठी बसले, त्यांना काही बोनस पाहिजे, त्यांचा हक्क आहे तो. मी 94 कोट नेले. आता हे गेले मधी म्हणायचे, बघा लाडक्या बहिणींनो ऐका बरं का, हे म्हणते अरे यानं लाडक्या बहिणींना त्या घाटनदेवीला नेलं, हा इकडं का काही करत नाही. अरे मी जर त्यांच्या मदतीला गेलो तर तुम्ही म्हणाल आचारसंहिता चालू आहे, हा मतं विकत घ्यायला निघाला. यांना हे चालत नाही. लाडक्या बहिणींनो तुम्हाला भंडारदऱ्याची ट्रीप नेली त्याच्या मागे, तुम्ही नाही आले, तुम्ही तिकडे मुंबई करत ना, बरोबर ना वहिनी, तुम्हाला म्हणतोय, दुसरं काय. आता तुम्ही गावाकडे नाही, त्याला मी काय करू ना. तर त्या ट्रीपला ज्या वेळेला मी तिथल्या माझ्या जवळजवळ 23,000 महिला नेल्या, खूप आनंदी होत्या महिला. सकाळीची गाडी त्यांना दुपारी 2 वाजता भेटायची, पण जाताना बोटीत बसल्या, आनंद घेतला, नारी शक्तीचा जागर केला, तिकडे गेला दांडिया खेळत बसल्या. अरे घेऊ द्या ना आनंद त्या मायमाऊलींना, ते पण पोटात जळायला लागले विरोधकांच्या. मी म्हणतो मी तिथे गेलं तुम्ही पण करा ना, मी कुठं काय म्हणतोय. ते म्हणतायत याच्याकडे 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, आता मला दाखवलं तर बरं होईल राव. मी त्यांना आव्हान केलं काल परवाच त्याच्या आधी पण की माझी अख्खी प्रॉपर्टी विरोधकांना देऊन टाकतो आणि त्यांची प्रॉपर्टी त्यांनी राष्ट्राला दान करायची. असल तयार तर मी आज तयार आहे, कारण माझ्या मनगटात ताकद आहे. माझ्या तुमच्यासारख्या हितचिंतकांनी किंवा माझ्या वडीलधाऱ्यांनी शिकवलंय, ज्याच्या मेंदूत आणि मनगटात ताकद आहे ना त्याला जगाला घाबरायची कारण नाही. जिथं जाल तिथं स्वतःला सिद्ध करायला, आणि ते सिद्ध करायचं काम आतापर्यंत जसं तुम्ही केलंय तसं मी केलंय. आज लोकांच्या सुखदुःखात जातोय, प्रत्येकाला भेटतोय. आज तुम्हाला माहिती आहे का रात्री आम्ही 1:30-2 मला वाटतं घरी आलो पुण्यावरून. सकाळी आमच्याकडे भैरोबाच्या डोंगरावरती वाट असते, वाट दीपावळीच्या आधी भैरोबाची ती वाट करतात आणि लोक जातात, मोठा इव्हेंट असतो. सकाळी मी कोथळ्याच्या भैरोबाला गेलो वरती बरं का, मला वाटतं 5:30 उठलो, 6:30 पायथ्याला होतो वरती, अर्धा पाऊण तासात गेलो परत उतरलो. दुसरा भैरोब आहे आमचा इकडचा शिरपुंजाचा, तिथ्या मधल्या याच्यात गेलो, पोरांबरोबर मजा केली, मिरवणूक बिरवणूक आनंद घेतला. आणि तुमच्या मुंबईकरांच्या सेवेत मी दुपारी मला वाटतं 4:30 इथं पोचलो. तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले, मला माहीत आहे तुम्ही काहीतरी अभ्यासिका काहीतरी काढणार होता नगर, आम्ही नगर करू, आणि त्याला मी एक शब्द दिलेला आहे माझ्या डोक्यात आहे, असं काही विसरलेलं नाही आहे. तर तो पण मी जे काही शब्द दिलेत ते माझ्याकडनं पूर्ण होतील. भांडारदऱ्याला मी रंध्याला एक काचेचा ब्रिज करणार आहे, त्याचं टेंडर फ्लॅश झालंय, कदाचित दीपावळीच्या दरम्यान त्याचं काम सुरू होईल. अजून बाकी माझ्या दृष्टीनं जी काही छोटी मोठी कामं आहेत तुम्ही सुचवा, ती कामं भविष्याच्या काळामध्ये माझ्याकडनं होतील. माझ्याकडनं कुणाचाही अवमान होणार नाही, चांगल्या माणसाचा, कुणाचाही म्हणजे चांगल्या माणसाचा, असं मी प्रामाणिकपणानं सांगतो. सर्वदृष्ट्या आपला तालुका किंवा आपला मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर कसा उठून दिसेल, कारण आपण भाग्यशाली आहे.
महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आई कळसुबाई हे आपल्या तालुक्यातलं आहे, आपल्या मतदारसंघातलं आहे. आणि तसंही त्यामुळं आपला तालुका हा महाराष्ट्रात उठून दिसणार आहे. तुम्ही बघा, कोकण पट्ट्यामध्ये अति पाऊस झाला तर घरांमध्ये पाऊस घुसतो, तिकडे खालच्या भागामध्ये दुष्काळ पडतो. पण अकोला एकमेव तालुका असा आहे का कितीही काही झालं तर 72 सालात पण अकोले तालुक्यात दुष्काळ नव्हता, एवढा चांगला तालुका निसर्गानं दिला आहे. तो जपायचं काम आपल्याला करायचं आहे, आपल्याला एकमेकाशी प्रेमानं वागायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट देणं हे माझ्या हातात आहे. पण आपल्या कुटुंबाची जतन करणं, आपल्या गावाची जतन करणं, आपल्या गावावरती किंवा कुटुंबावर संस्कार करणं, एकोपा जपणं हे आपल्या हातात आहे. हे मी का सांगतोय, कारण मला जे कळालं, विरोधकांची तयारी अशी चालू आहे की गावागावामध्ये देशीचे बॉक्स फेकायचे, गावामध्ये खांडाचं राजकारण करायचं, मिसरूट फुटली नाही ती पोरं वाया घालवायची. ह्या जर वाईट सवयी पोरांना लागल्या तर पुढच्या पिढ्या मागच्या राजकारण्यांनी जशा बर्बाद केल्या तशी हे पण बर्बाद करतील. आणि एकदा हाताच्या बाहेर गेलं का परत हाताला लागत नाही. त्यामुळं ह्या पापी लोकांचं जे कुणी असं काही करतील कृत्य की दारू पाजतील पोरांना, खांडं खायला घालतील, लोकांना वेठीस धरतील. बाबासाहेबांनी जे सांगितलं की मताचा किंमत होऊ शकत नाही, मतं जर विकत घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना त्यांची जागा दाखवा, ही या निमित्तानं विनंती करतो. मी एवढंच सांगेल, मी जर खरंच 5 तुमच्या पसंतीला पडलो असेल, खरंच मला वरच्या वर्गात घातला असा शेरा नको. कॉपी कोण करतं जो वर्षभर अभ्यास करत नाही? जर मी 5 अभ्यास केलेला आहे, प्रामाणिकपणानं पेपर सोडवणार आहे, तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला मिरिटमध्ये आणावं ही विनंती करतो. आणि तेच आशीर्वाद जेवढं माझं लीड वाढणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव की मी कुणापुढं हुजरेगिरी करत. जे काही शेतकऱ्यांचा मी जेव्हा 293 ठराव मांडला विधानभवनामध्ये, तो सत्ताधाऱ्यांचा ठराव होता. मी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं नाही मांडला, मी मांडला शेतकऱ्यांच्या वतीनं. आणि तिथं पण ठणकावून सांगितलं की मी 293 ठराव हा मी शेतकऱ्यांच्या वतीनं मांडतोय. तुम्हाला शेतकऱ्यांना अशा पद्धतीने योजना राबवाव्या लागतील, शेतकऱ्याला हमी भाव द्यावा लागेल, हे कोणाला सांगत होतो मी? सरकारला. आणि कुठं होतो मी? सरकारमध्ये. मला आजीदादांनी सकाळीच सांगितलं होतं, डॉक्टर साहेब 293 मांडताय, परंतु तुम्ही सत्यत एवढं मात्र लक्षात ठेवा. पण संध्याकाळी त्यांनी मला शाबासकी दिली का तुम्ही बॅलन्स रांगला, शेतकऱ्यांना पण न्याय देण्याचा त्या ठरावातून प्रयत्न केला. तर असं सगळं, आणि जे काही मला तालिका अध्यक्ष बनवलं ते ही तुमच्या सगळ्यांची कृपा आहे, कारण तुम्ही दिलेलं प्रेम, मला सभागृहात पाठवलं, आणि तुम्ही जे काही माझ्यावर वॉच ठेवता हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं आले का सारखे फोन असतात, साहेब बसलेत का नाही आतमध्ये, बाहेर सगळे निलेशन तुम्ही उभेच आहेत ना, कारण बाहेर आलं तर असं. आणि इथं मला खरं तर तुमचा सगळा एरिया पाहायला भेटला, भटवाडी पाहायला भेटलं, अजून बरंच सुट्टीला आलं की म्हणजे संध्याकाळी काम उरकलं का यांचे फोन सुरू होत आहेत, अजून बऱ्याच ठिकाणी गेलो. अमोल तुझ्याकडे पण आलो होतो तिकडं, काय कुठं बोलवलं होतं तू? हा तिकडं नवीन मुंबई पण तिकडं बोलवलं होतं. असं म्हणजे इथं आल्यानंतर सुद्धा मी माझा वेळ वाया घालवला नाही, तुम्हाला भेटत राहिलो. मी त्या कुठं गेलो होतो, वारलीपाडा. वारलीपाड्यात रात्रीच्या 11 लोकांनी मिरवणूक काढली. अरे म्हटलं झालं काय तुम्हाला? ते म्हणे आमच्याकडे मुंबईला आहे ना दिवसच 10 सुरू होतो. म्हटलं मग आता मिरवणूक कशासाठी? म्हणे साहेब आमच्याकडे आतापर्यंत कुणीच आलं नाही, पहिल्यांदा तुम्ही आली, त्यांनी 11 मिरवणूक काढली, तिथं 12:00 माझी सभा झाली. म्हणजे लोक एक मुलाचं, आपल्या घरच्या मुलाचं जसं कौतुक करावं तसं लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, जिव्हाळा दिला, त्याच्यातून कितीही काम केलं तरी मी उतराई होऊ शकत नाही याची मला पक्की जाणीव आहे. ह्या वेळेला आपल्याला सगळ्यांना, आपल्या लाडक्या मोबाईलला थोडासा माझ्यासाठी पण वापरा, सगळ्या नातेवाईकांना सांगा, जसा आहे तसा सांगा, किरण लामटे असा आहे मी म्हणणार नाही का खूप चांगला आहे असं सांगू नका, लय गोरा गोमटा असं पण सांगू नका,
पण ज्यानं जसं काम केलंय तसं सांगा. जसा तुम्हाला भावला असेल किरण लांबते ते सांगा. काही जर वाईट तुम्हाला अनुभव माझे आले असतील तर ते मला येऊन सांगा. मी माझ्यात नक्की सुधार घेऊन, जसं यांनी काल सांगितलं की साहेब तुमच्या नाकावर माशी उड बसली होती पण कॅमेऱ्यासमोर अशी माशी उडू नका, कारण ते कॅमेऱ्यात असं तोंडावर मारल्यासारखं दिसतं, असंच ना. तर मी सुधरून घेतलं, म्हटलं आता इथून पुढे मी असा करणार नाही, मी असा गप्प बसून राहणार. असं सगळं आपण आतापर्यंत एकदम स्नेहभावानं परिवारासह वागलो. परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून दीपावळीच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्याला लोकशाही बुलंद करायचे त्यासाठी तुम्हाला जे पटेल लोकशाहीत ते तुम्ही करा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.